मुलांनो आपल्याला सभोवती अनेक प्रकारची माणसं दिसतात प्रत्येकाने वेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले असतात शहरात माणसे वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात खेडेगावात अजूनही लोक शहरातील लोकांपेक्षा वेगळे कपडे घालतात कोकणातील लोक वेगळे कपडे घालतात बंगालमधील लोक वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात पोलिसांचा पोशाख वेगळा असतो तर नर्तकांचा पोशाख वेगळा असतो थंडीत लोक वेगळे कपडे वापरतात आणि उन्हाळ्यात वेगळे कपडे वापरले जातात कपड्यांचे खूप प्रकार आहेत ऋतू प्रदेश म्हणजे राहण्याचे ठिकाण सण उत्सव आणि इतर प्रसंग कामाचा प्रकार स्त्री पुरुष यातील फरक अशा अनेक गोष्टींमुळे हा फरक होतो कपड्यांमधील विविधतेची माहिती आता आपण घेऊया ऋतूतील बदल या चित्रांमध्ये काय काय दिसत आहे वातावरण कसे आहे हवामान कसे असेल पहिल्या चित्रात पानगळ दिसते म्हणजे झाडाची पाने गळलेली दिसतात धुके दिसते स्वेटर मफलर शाली यांनी दुकाने नटलेली दिसतात जिथे तिथे अशी चहाची टपरी व गरम गरम चहाचा कप दिसतो अंधार लवकर पडतो असे वातावरण थंडीत असते या चित्रात दाखवली आहेत तशी लिंबू पाणी ताक लस्सी आईस्क्रीम थंड पेये नारळ पाण्याचा विक्रेता यांची दुकाने दिसतात सुती कपडे कूलर पंखे यांच्या जाहिराती दिसू लागतात बागांमध्ये सुंदर फुलं फुलतात सगळीकडे ऊन जास्त असते अशा गोष्टी आपण उन्हाळ्यात जास्त पाहतो आणि वापरतो या चित्रात दिसतात तशा पावसाच्या सरी येतात रस्त्यावरून चिखलाचे पाणी वाहते विजा चमकतात ढग गडगडतात छत्र्या रेनकोट गंबूट रबरी चपला दुकानांमध्ये दिसू लागतात आपल्या भारत देशात संपूर्ण वर्षात असे तीन प्रकारचे भाग असतात या प्रत्येक भागातील वातावरणाला ऋतू असं म्हणतात प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो उन्हाळा पावसाळा हिवाळा अशी या तीन ऋतूंची नावे आहेत ऑक्टोबर महिन्यात हवा थोडी गरम असते मात्र हळूहळू थंडी पडू लागते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यात हवा थंड असते या ऋतूला हिवाळा असं म्हणतात फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हवा खूप गरम असते या ऋतूला उन्हाळा असं म्हणतात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात खूप पाऊस असतो या ऋतूला पावसाळा असं म्हणतात उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर पुन्हा हिवाळा येतो तसेच हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो असे हे ऋतूंचे चक्र दरवर्षी फिरत राहते म्हणूनच याला ऋतुचक्र असं म्हणतात ऋतू बदलला की आपल्याला कपड्यांचा प्रकार बदलावा लागतो कसं ते आता आपण पाहूया कापसाच्या सुतापासून तयार केलेले सुती कपडे आपण उन्हाळ्यात वापरतो पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी रेनकोट छत्री या वस्तू वापरतो तर लोकरीचे स्वेटर कानटोपी मोजे यांसारखे मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेले उबदार कपडे आपण हिवाळ्यात वापरतो ऋतूप्रमाणे कपडे वापरले तर आपल्याला त्रास होत नाही एक राहण्याचे ठिकाण आपला देश खूप मोठा आहे देशाच्या विविध भागातील हवामान वेगवेगळे असते त्यामुळे देशात लोकांच्या कपड्यात वेगळेपणा म्हणजेच विविधता दिसते लोक वेगवेगळ्या रंगाचे प्रकारचे वेगवेगळे नक्षीकाम भरतकाम असं केलेले कपडे वापरतात आपल्या आसपासचे लोक कोणते कपडे घालतात हे बघितलं तर आपल्याला कपड्यांचे वेगवेगळे प्रकार समजतील आता महाराष्ट्रातील बरेच पुरुष शर्ट पॅन्ट कोट असे कपडे वापरतात काही ठिकाणी अजूनही पुरुष पूर्वीसारखाच पोशाख करतात उदाहरणार्थ धोतर सदरा लुंगी पायजमा टोपी पागोटे फेटा अशा गोष्टी वापरतात काही पुरुष मुंडाचे बांधतात म्हणजे एक लांब कापड वेगळ्या प्रकारे डोक्यावर बांधतात महाराष्ट्रातील स्त्रिया साडी सलवार कमीज असं जास्त वापरतात मुलीही असा पोशाख घालतात काही मुली फ्रॉकसुद्धा घालतात काही स्त्रिया व मुली आता पॅन्ट शर्टही घालतात पंजाबमधील पुरुष लुंगी पगडी झब्बा असे कपडे वापरतात स्त्रिया सैल सलवार कुर्ता दुपट्टा म्हणजेच ओढणी वापरतात बंगालमधील किंवा उत्तर प्रदेशातील पुरुष पांढरी लुंगी सदरा उपरणे म्हणजे खांद्यावर ठेवायचे एक लांब कापड असं वापरतात स्त्रिया बंगाली पद्धतीची साडी नेसतात दोन हवामान जिथे खूप थंडी असते तेथील लोक उबदार कपड्यांचा वापर जास्त करतात उदाहरणार्थ थंडीच्या ऋतूत काश्मीरमधील लोक हिमाचल प्रदेशातील लोक तसेच उत्तर प्रदेशातील लोक स्वेटर शाल मफलर यांचा खूप वापर करतात जिथे जास्त गरम होते म्हणजेच उकडते तिथे लोक सुती कपडे वापरतात उदाहरणार्थ समुद्रकिनाऱ्यावर राहणारे पुरुष गुडघ्यापर्यंत नेसलेले धोतर कोपरी म्हणजे बिनबाहीचा सुती सदरा वापरतात सुती लुंगी व टी शर्ट घालतात तेथील स्त्रिया गुडघ्यापर्यंत लुगडे म्हणजे सुती साडी नेसतात तीन सण उत्सव व इतर प्रसंग आपण लग्न मुंज पूजा अशा समारंभांना जातो तेव्हा आपण नटून थटून जातो म्हणजेच नवीन चांगले कपडे व दागिने घालून जातो ते कपडे भरजरी, म्हणजे जरीचे असतात काही लोक पारंपारिक पोशाख घालतात विशिष्ट दिवशी किंवा विशेष प्रसंगी वापरण्याचे कपडे म्हणजे पारंपारिक पोशाख पुरुष धोतर रेशमी झब्बा जॅकेट डोक्यावर पगडी फेटा असे पारंपारिक पोशाख घालतात स्त्रिया जरीची नऊवारी साडी जरीची घागरा चोली असे कपडे घालतात असे कपडे आपण रोज घालत नाही चार कामाचा प्रकार वेगवेगळ्या प्रकारची कामे करणारी माणसे कामाला जाताना विशिष्ट प्रकारचे कपडे घालतात एका प्रकारचे काम करणारे सर्व लोक एकाच पद्धतीचा पोशाख वापरतात तेथील सर्वांचा पोशाख सारखाच असतो त्याला गणवेश असं म्हणतात पोलीस खाकी रंगाचा गणवेश घालतात वकील लोक पांढरा शर्ट काळी पॅन्ट व काळ्या रंगाचा कोट असं घालतात किंवा कोटाऐवजी कॉलरभोवती काळा बो बांधतात अग्निशामक दल म्हणजे आग विजवण्यासाठी येणारी माणसे या दलातील लोक निळ्या रंगाचा गणवेश घालतात शाळेतील विद्यार्थी शाळेने ठरवून दिलेला गणवेश घालून शाळेत येतात गणवेशामुळे सगळे एकसारखे दिसतात गणवेशामुळे प्रत्येकाला वेगळी ओळख मिळते म्हणजेच व्यक्ती कोणत्या प्रकारचे काम करते हे पोशाख पाहून ओळखता येते उदाहरणार्थ व्यक्ती सैनिक आहे, आहे की डॉक्टर आहे किंवा वकील आहे की विद्यार्थी आहे हे गणवेश पाहून ओळखता येते सारांश आपल्या सभोवती अनेक प्रकारची माणसे दिसतात प्रत्येकाने वेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले असतात कपड्यांमध्ये वेगळेपणा दिसतो याला कपड्यांची विविधता असं म्हणतात ऋतू राहण्याचे ठिकाण सण उत्सव व इतर प्रसंग कामाचा प्रकार स्त्री पुरुष ह्यातील फरक अशा अनेक गोष्टींमुळे विविधता दिसते गणवेशामुळे प्रत्येकाला वेगळी ओळख मिळते पारिभाषिक शब्द ऋतू पारंपरिक पोशाख विविधता प्रदेश ऋतुचक्र गणवेश स्वाध्याय व्याख्या लिहा एक ऋतुचक्र दोन पानगळ तीन गणवेश सत्य किंवा असत्य ते लिहा एकाच प्रकारचे काम करणारे लोक गणवेश वापरत नाहीत हवामानाप्रमाणे घालण्याचे कपडे बदलावे लागतात कोणताही प्रसंग असला तरी आपण रोजचेच कपडे घालतो